बकरी ईदच्या दिवशी निवासी फ्लॅट आणि घरांमध्ये बकरे आणि मेंढ्या कापण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे तसंच निवासी परिसर आणि सोसायटी भूखंडावर बकरी ईदच्या दिवशी बकरे किंवा मेंढ्या कापण्यास पूर्णपणे बंदी घालता येणार कोर्टाने स्पष्ट केलंय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती जी एस पटेल यांनी ही स्थगिती दिली आहे धार्मिक स्थळ आणि समाज केंद्रांच्या एक किलोमीटर परिसरातील सोसायट्यांना सोसायटी परिसरात बकरे कापण्याऐवजी समाज केंद्रात बकरे आणि मेंढ्या कापू शकता असे निर्देश मुंबई महापालिका या सोसायट्यांना देऊ शकते असं कोर्टानं म्हटलंय तसेच बकरे कापण्यात येणाऱ्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत फ्लॅटमध्ये बकरे कापण्याची परवानगी दिली तर तिथे स्वच्छता राखणं अशक्य होईल त्यामुळे खाजगी निवासी परिसरात बकरे कापण्यास परवानगी देता येणार नाही असंही कोर्टानं दोन याचिकांवर निर्णय देताना स्पष्ट केलंय